नमस्कार आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय मुख्याध्यापक पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बंधू आणि भगिनींनो आज मी आपल्याला लाल बहादूर शास्त्री यांच्याविषयी माहिती सांगणार आहे तरी आपण ती शांतचित्ताने ऐकावी ही नम्र विनंती लाल बहादूर शास्त्रींचा जन्म दोन ऑक्टोबर एकोणीसशे चार मध्ये उत्तर प्रदेशातील मोगल सराई या ठिकाणी झाला त्यांच्या आईचे नाव राम दुलारी तर वडिलांचे नाव श्यामप्रसाद श्रीवास्तव होते त्यांचे वडील व्यवसायाने शिक्षक होते काशी क्षेत्रातील हरिश्चंद्र हायस्कूल मध्ये लालबहादूर शास्त्री दाखल झाले ते गंगेच्या काठी असलेल्या रामनगर या ठिकाणी राहत असत रामनगरहून काशीला जायचे म्हणजे गंगा नदी ओलांडण्यासाठी होडीतून जावे लागे लाल बहादूर शास्त्री गरीब असल्यामुळे त्यांच्यापाशी होडीतून जाण्यासाठी पैसे नसायचे पण शिकण्याची जबर इच्छा असल्यामुळे ते गंगेतून पोहत पोहत शाळेत जायचे त्यांचे शिक्षक श्री मिश्राजीवर बहादूर शास्त्री यांचा खूप विश्वास होता शिक्षकांच्या ध्येयवाद सत्यनिष्ठा कळकळ या गुणांचा त्यांच्यावर प्रभाव पडला व ते शिक्षणाकडे आकृष्ट झाले स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध आहे आणि अशी सिंह गर्जना लोकमान्य टिळकांचा त्यांच्यावर प्रभाव पडला एकोणीसशे एकोणीस साली महात्मा गांधी बनारस येथे बनारस हिंदू विश्वविद्यालयाच्या उद्घाटनासाठी आले होते त्या प्रसंगी केलेल्या गांधीजींच्या भाषणाचा त्यांच्या मनावर विलक्षण प्रभाव पडला त्यांनी महात्मा गांधीजींच्या सत्याग्रहामध्ये भाग घेतला सामान्य जनतेविषयी त्यांच्या मनात तळमळ होती ते देशाचे दुसरे पंतप्रधान बनले पंतप्रधान पदावर असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातली भारतरत्न म्हणून त्यांना गौरवण्यात आले अशा या महान नेत्याला माझे शतशहा प्रणाम शतशहा प्रणाम धन्यवाद